राज्यपालांचं अभिभाषण सुरू असताना दोन्ही बाजूनं गोंधळ झाला. खास करून सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडीकडून हा मोठा गोंधळ करण्यात आला, कारण शिवरायांचा अपमान झाला आणि त्यामुळे हा गोंधळ झाला. काय सांगाल, राज्यपालांचं अभिभाषण केवळ 5 मिनिटांमध्ये त्यांना संपवावं लागेल काय? राज्यपाल खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची बाजू मांडत असतात, सरकारने केलेली कामगिरी मांडत असतात. राज्यपालांना हे करायचंच नाही आहे म्हणून जाणीवपूर्वक त्यांनी भाषण टाळून निघून गेलेले आहे. राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. छत्रपती शिवरायांचा 4 दिवसापूर्वीच त्यांनी एका वक्तव्यातून अपमान केला होता, त्याविषयी आम्ही सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवरायांच्या घोषणा दिल्या. राज्यपाल हे महाराष्ट्र द्रोही आहे, महाराष्ट्राचे विरोधक आहे, ही आमची पूर्णपणे भावना झालेली आहे. आणि म्हणून राज्यपाल हे राज्यपाल हटवले पाहिजे आणि महाराष्ट्र वाचवला पाहिजे म्हणून आम्ही समस्त महाविकास आघाडीचे सदस्य या ठिकाणी आंदोलनाला उतरलेले आहोत. परंतु कुठे ना कुठेतरी विरोधकांकडून वारंवार नवाब मलिक यांचा मुद्दा या दरम्यान उपस्थित करण्यात आला. हा हे कुठेतरी छत्रपती शिवरायांचा अपमान आणि त्यानंतर नवाब मलिकांचा मुद्दा असं हे दोन्ही बाजूने वार सुरू झाला. पण नवाब मलिक यांचा मुद्दा त्या संदर्भात आता कोर्ट त्या संदर्भात प्रक्रिया पूर्ण करते. निश्चित 30 वर्षापूर्वीचं प्रकरण उकरून काढणं दाऊदच्या नावाने, मग एवढं भारतीय जनता पार्टीला वाटत असेल तर पंतप्रधान जाऊन नवाज शरीफची जाऊन बिर्याणी खाऊन येतात ते चालतं, जिनाच्या कबरेवर जाऊन अभिवादन करतात भारतीय जनता पार्टीचे नेते ते चालतं, इकडं शेकडो आपल्या सैन्याचं बळी जातोय ते चालतं सरकारला. आणि मला असं वाटतं 30 वर्षापूर्वी जुनं प्रकरण हे राजकीय हेतूनं प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीनं ईडीनं केलेलं आहे आणि म्हणून त्याच्याविषयी जी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे राजकीय आहे. मुद्दा म्हणून महाविकास आघाडीचं सरकार इथं आलेले आहे, सत्ता भारतीय जनता पार्टीची येऊ शकली नाही म्हणून त्यांनी हे भूमिका ते पार पाडतात. हे अंबादास दानवे आहेत आपल्यासोबत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे